नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण आपल्या वाणिज्य संघटन व व्यवस्थापन ह्या विषयामधील प्रकरण नंबर 4 व्यवसाय सेवेच्या पुढच्या पॉइंटला सुरुवात करत आहोत. मित्रांनो, आपल्या पुढच्या पॉइंटचं नाव आहे 4.9 संप्रेषण, त्यालाच मित्रांनो म्हटलं आहे कम्युनिकेशन. मित्रांनो, पण त्याआधी तुम्हाला छोटीशी विनंती आहे, तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका, बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला आधी बघता येईल. मित्रांनो, तुम्ही मागील व्हिडिओ बघितला नसेल तर मागील व्हिडिओची लिंक तुम्हाला ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाणार आहे. तसेच तुम्ही ह्या व्हिडिओच्या वरती आय बटन क्लिक करून तो व्हिडिओ बघू शकता. तर आता आपण आपलं 4.9 संप्रेषण, त्यालाच म्हणलं आहे कम्युनिकेशन, तर आपण बघूया नेमकं काय आहे कम्युनिकेशन. आजच्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आपण त्याचा अर्थ आणि व्याख्या शिकणार आहोत. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण प्रकरण नंबर 4 मधील शेवटचा पॉईंट म्हणजे संप्रेषणाचे प्रकार आपण शिकणार आहोत. तर बघूया संप्रेषण कम्युनिकेशन. आता मित्रांनो, तुम्हाला कम्युनिकेशन म्हणजे समजलं असेल की एखादी व्यक्ती दुसऱ्या व्यक्तीसंग बोलते, संवाद साधते, त्या व्यक्तीची काही गोष्टी शेअर करते, आपल्या भाषेत आपण हे संबोधलं. आता पुस्तकी भाषेमध्ये बघा अर्थ. संप्रेषण ही एखाद्या व्यक्तीकडून किंवा व्यक्तींकडून दुसऱ्या व्यक्तीकडे कल्पना, तथ्य, माहिती इत्यादीची देवाणघेवाण करण्याची कला होय. आता मित्रांनो, मी तुम्हाला समजून सांगतोय हा टॉपिक. मी तुमच्याशी काय करतोय, कम्युनिकेट करतोय, मी तुमच्याशी कम्युनिकेशन करतोय. आता मी काय करतोय, तुम्हाला ही एक पर्टिक्युलर कन्सेप्ट आहे आणि ती कन्सेप्ट समजून सांगण्याचं काम करतो. म्हणजे मी काय करतो की मी ही एक व्यक्ती आहे, मी माझ्याकडील कल्पना, माझ्याकडील काही तथ्य, माझ्याकडील काही माहिती, तसेच इत्यादी ज्या काही गोष्टी असेल त्याची देवाणघेवाण होते. म्हणजे मी माझ्याकडील असलेली माहिती तुमच्याशी शेअर करतो, तुम्हाला पुरवतो. म्हणजे आपल्यामध्ये काय झालं, हे एका अर्थी कम्युनिकेशन झालं. म्हणजे मित्रांनो, हे उत्तम उदाहरण तुम्हाला मी दिलं. पुढे बघा करण्याची कला होय एखाद्या व्यक्तीकडून दुसऱ्या माध्यमाच्या मदतीनं. आता माध्यम, एखाद्या व्यक्तीकडून दुसऱ्या माध्यमांच्या मदतीने कोणतीही माहिती पुरविण्याच्या प्रक्रियेस. संप्रेषण म्हणतात. आता माध्यमाचं उदाहरण आपण घेऊ. माध्यम म्हणजे नेमकी कोणती माध्यम? एक्झाम्पल माध्यम आहे गुगल. कोणतं माध्यम आहे? गुगल. त्याच्यानंतर आहे क्रोम. त्याच्यानंतर आहे फेसबुक. त्याच्यानंतर आहे व्हॉट्सअप. त्याच्यानंतर आहे ट्विटर. त्याच्यानंतर आहे इंस्टाग्राम. ही काही तुम्हाला मी नावे सांगितली की कोणकोणती माध्यमे. ही सगळी माध्यम झाले, गुगल, क्रोम, व्हॉट्सअप, त्याच्यानंतर आपलं फेसबुक असेल. मित्रांनो, ह्या माध्यमाच्या मदतीने आपण काय करतो, एखादी गोष्ट, एखादी कल्पना दुसऱ्यापर्यंत पाठवण्याचं काम करत असतो. म्हणजे आपल्याकडं आपल्याला जे काही समजलं आहे किंवा आपल्यापर्यंत जी काही माहिती पोचलेली आहे ती आपण काय करतो, दुसऱ्या व्यक्तीपर्यंत किंवा अनेक व्यक्ती ती माहिती आपल्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करत असतात. ती जी प्रक्रिया असते माहिती पोहोचवण्याची, त्या प्रक्रियेला काय म्हणायचं, संप्रेषण, संवाद, कम्युनिकेशन. हे तिन्ही शब्द मित्रांनो एकच आहे, फक्त तुम्हाला समजावं म्हणून मी तुम्हाला हे समजून सांगितलं आहे. तर मित्रांनो, माझ्या माहितीनुसार संप्रेषण म्हणजे कम्युनिकेशन कशाला म्हणता येईल तुम्हाला तर अगदी जवळून समजलं असेल. तुम्ही जे काही बोलतात मित्रांनो त्यालाच आपण कम्युनिकेशन म्हणतो. कम्युनिकेशन म्हणजे बोलणे, तुम्हाला ते कम्युनिकेशनच्या व्याख्येमध्ये कळेल. बघा, आपण बघूया कम्युनिकेशन म्हणजे संप्रेषणाची व्याख्या काय म्हटलं आहे ऑक्सफर्ड शब्दकोशानुसार काय म्हटलं आहे, संप्रेषण म्हणजे बोलणे, लिहिणे किंवा इतर माध्यमाद्वारे माहिती पोहोचविणे होय. इतर माध्यम म्हणजे कोणते? गुगल, क्रोम, फेसबुक, व्हॉट्सअप, इंस्टाग्राम, ही जी काही माध्यमं आहे या माध्यमाद्वारे माहिती पोहोचविणे होय. आता मित्रांनो, या माध्यमाद्वारे आपली माहिती मिळत राहते. अजून काय माध्यमे तुम्ही माहिती पोहोचू शकता ते लक्षात घ्या. जीमेल, तुम्ही याद्वारे माहिती पोहोचू शकता. जीमेल मित्रांनो, सध्या हे जे माध्यम आहे ह्याच्याशिवाय मित्रांनो काम होत नाही. हे माध्यम सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणतो आपण, महत्त्वाचं. आणि त्यापुढे जाऊन जीमेलला ऑफिशियल दर्जा मिळालेला. कोणता? ऑफिशियल. म्हणजे हे जे माध्यम आहे कसं आहे, ऑफिशियल. जीमेल असेल मित्रांनो, त्याच्या गुगल फाईल्स, टेलिग्राम,
ही पण माध्यम मित्रांनो ऑफिशियल माध्यम आहे, ही पण माध्यम माहिती पोहोचवण्यासाठी उपयुक्त ठरतात, महत्त्वाची ठरतात। त्या मित्रांनो जशी ही वर्षी माध्यमे पाहिली आपण, तशी ही माध्यमे माहिती पोहोचवण्यासाठी महत्त्वाची ठरतात। आता मित्रांनो कम्युनिकेशन संप्रेषणामध्ये फार काही नव्हतं, तुम्हाला फक्त संप्रेषण हा शब्द तुम्हाला फार काळ माहीत नाही, पण मित्रांनो संप्रेषण संवाद या दोन्हींचा अर्थ एक होतो, पण मित्रांनो तुम्हाला पेपरमध्ये संवाद लिहिता येत नाही, तुम्हाला तिथे संप्रेषणच शब्द लिहावा लागतो। कारण की मित्रांनो तुम्ही कुठेही अभ्यासक्रमात पाहिले तर आपल्या अभ्यासक्रमामध्ये कुठेही संवाद हा शब्द दिलेला नाही। फक्त मित्रांनो संप्रेषण म्हटलं की इंग्लिश शब्द कम्युनिकेशन लक्षात ठेवायचं, आणि कम्युनिकेशन म्हणजे काय परत लक्षात घ्या व्याख्या, संप्रेषण म्हणजे कम्युनिकेशन म्हणजे बोलणे लिहिणे किंवा इतर माध्यमाद्वारे माहिती पोचवणे होय। अशा पद्धतीने मित्रांनो 4.0 संप्रेषण त्याचा आपण अर्थ आणि व्याख्या समजून घेतली, आणि तुम्हाला संप्रेषणाचा अर्थ आणि व्याख्या समजल्या असेल असं मी गृहित धरतो, आणि आपण पुढच्या लेक्चरमध्ये संप्रेषणाचे प्रकार सुरू करणार आहोत। पण मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा विसरू नका, चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि पुढचे नवनवीन व्हिडिओ बघायला विसरू नका। थँक्यू।